हिंगोली शहरातील मस्तानशाहनगरामध्ये कत्तलखान आहे. घाणीचे साम्राज्य दुर्गंधी यामुळे समाज कंटाळून गेला आहे. त्याचा परिणाम मुलांवर समाजावर होत आहे. मेहमान जो घर पे आए क्या वो चल जाना वापस. ये क्या बोले तुम्हारे घर के सामने बेटा बेटी कर रहे नहीं कुछ नहीं जाने चाय तक नहीं पी रहे. कैसे रहे बच्चे बीमार कर रहे बूढ़ों का तो बेहाल है बिल्कुल. दवा खाने में इधर उधर बस पूछने की बात है. अब ये फैला देखो जो करते अब ये बाहर ही करते पूरा इसकी गंदगी ये सब रोडों पर गिरती. हमने उनको कई बार कहा कि यहाँ पर एक बार आके आप देखो. देखने के बाद में हमको बताओ कि यहाँ पर कितनी हमें परेशानी का सामना करना पड़ता है. लेकिन कोई नगर पालिका कोई जिलाधिकारी ने हमें कोई ध्यान नहीं दिया और कोई आमदार कोई खासदार कोई नगर परिषद का कोई आदमी यहाँ पर नहीं आया. यहाँ नालियाँ कोई निकालता नहीं साल साल छः छः महीने और ये मार्केट पर कोई ध्यान नहीं देता जबकि इतना परेशान है लोग ये मार्केट से और कोई ध्यान देने को तैयार नहीं यहाँ पर. कभी कभी घर दार सोड़ जावा आता वाशी ही ना कि वाशी आए एक तो डुकरांचा त्रास है. सगळं मागं डुकरं वगैरे येतं सगळं समोर आणतात इथं खाय कापलेलं पुरे आतडे वगैरे भाई इथं घरदारासमोर येऊन ठेवतात. काहीतरी यायचं करावे इलाज इतकी आमची मेहरबानी अगर एवढं उठलं ना तर आम्ही सरकारचे खूप आभार आहे. माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी मदत मागते की हिंगोली शहरातील मस्तानशाह नगरातील जे कत्तलखाना आहे ते दुसऱ्या ठिकाणी त्यांना जागा द्यावी ते हातला हटवावा. यासाठी जिल्हा कलेक्टर हिंगोली यांचा नंबर 024-56-22-17-01 ह्या नंबरवर कॉल करून दबाव आणावा. मी राधिका चिंचोलीकर हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्डसाठी.